आपापल्या जिल्ह्यातल्या छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. काल नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यामध्ये बोलताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलंय. मोठ्या पक्षांना फोडा, लहान पक्षांना संपवा ही भाजपची भूमिका आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर या शब्दात टीका केलेली आहे. मनात आहे ते तोंडातून बाहेर आलं. सुळेंनी बावनकुळेंवर या शब्दात टीका केली आहे. या देशातून लोकशाही संपवायची, या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील, लहान असतील मोठे असतील, लहान पक्षांना संपवायचं, मोठ्या पक्षांना फोडायचं, ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ती महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे. बावनकुळे जे बोलतायत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे. ही अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही, ही मोदी शहांची विचारसरणी आहे. ही आम्ही जे घोषणा सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे, लोकशाही नाही. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. त्यांनी जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ते दडपशाही आहेत. आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे, पण त्यांच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे की बावनकुळेजींनी जे स्टेटमेंट केलंय हे कुणाच्या उद्देशून होत. असं मी म्हणत नाहीये. एनडीएचं सरकारमध्ये तुम्ही बघा, जो त्यांच्या जास्त जवळ जातो त्याला ते जास्त त्रास देतात.